नवी मुंबई नेटवर्क। हाल ही में अरोली के विधायक गणेश नायक और ज्येष्ठ पूर्व नगर सेवक अरुण सुतार ने देशमुख वाड़ी के रहवासियों के साथ नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर के समक्ष देशमुख वाड़ी के 15 मीटर रोड की कॉन्स्पिरेंसी के पीछे एक पॉलिटिकल डॉन के इशारे पर ठक्कर नामक व्यक्ति को लाभ पहुंचाने के लिए अरोली के टाउन प्लानिंग अधिकारी के स्वार्थी मंसूबों के कारण 17 लोगों के घरों पर टंगती तलवार का जिक्र करते हुए एरोली का राज्य के पारा ही गरमा दिया था। मगर फोटो में दिखने वाले और आयुक्त को ज्ञापन सौंपने वाले ये वही देशमुख वाड़ी सेवा संघ एरोली के अध्यक्ष सत्यवान शिंदे और तमाम पदाधिकारी हैं, जो इस बैठक में उनके मुद्दे को लेकर दिए गए वक्तत्वों पर अपनी गहरी नाराजगी जता रहे हैं। सत्यवान शिंदे ने कहा कि डीपी प्लान में गलत तरीके से शामिल 15 मीटर रास्ते का विरोध करते हुए पहले दिन से ही बड़ा साहिबानजी शिवसेना पार्टी के नवी मुंबई जिला प्रमुख विजय चौगले उनके साथ रहे हैं। उन्हीं के साथ उन्होंने विभाग कार्यालय में भी जाकर डीपी प्लान के इस रास्ते को लेकर अपनी आपत्ति भी दर्ज करवाई। मगर जब वह इसी का पत्र लेकर एक प्रोटोकॉल के तहत अरोली के विधायक गणेश नायक को अपना ज्ञापन सुपुर्द करने गए, तब उन्हें इस बात का बेहद दुख हुआ कि उनके ज्वलनशील मुद्दे पर सहयोग की बजाय उनके मुद्दे को पॉलिटिकल एजेंडा बनाया गया, जो कि गलत हुआ। आम्हाला देशमुखवाड़ी मध्ये तो रस्त्याचा प्रॉब्लम आलेला, त्या संदर्भात आम्ही प्रथम चौगले साहेबांना भेटलो 26 तारखेला भाऊबीज होती त्या दिवशी, आणि त्यांनी सांगितलं की योग्य आहे हे करा। 27 तारखेला वॉर्ड ऑफिसमध्ये ते आमच्या बरोबर आले, वॉर्ड ऑफिसरला आम्ही फाईल पुटअप केली आणि त्यांना सांगितलं की आम्हाला आमदारांना द्यायचं आहे आणि आयुक्तांना आणि नगरविकास खात्याला हे करायचं होतं। त्यांनी सांगितलं चालेल देऊन या तुम्ही। 28 तारखेला आम्ही गेलो दुसऱ्या दिवशी लगेच, आणि मग तिथे गेल्यानंतर आम्ही आमदार साहेब पण भेटले, त्यांच्या हातात फाईल पहिली दिली आणि नंतर आयुक्तांना त्यांनी द्यायला सांगितली। त्याच्यानंतर जे काही घडलं हे अयोग्य घडलं आणि ह्याचा आम्हाला म्हणजे त्रास झाला की आम्ही सहयोगाने राहतो, ह्याच्यात आमचं राजनीती किंवा राजकारण काय नसताना हे राजकारण घडवलं गेलं, हे अयोग्य झालं आहे। सत्यवान शिंदे ने कहा कि महानगर पालिका आयुक्त के साथ हुई बैठक में डॉन शब्द का इस्तेमाल किया गया और ये शब्द किसके लिए किया गया, इस बात का उन्हें दुख हुआ। काल जे आम्हाला डॉन हा शब्द उच्चारला गेला थोडं कन्फ्यूज झालं, पण नंतर लक्षात आलं की साहेबांविषयी हा शब्द वापरला गेला। साहेबांचं सहकार्य आणि सहयोग असताना त्यांच्या विरुद्ध असं बोललं त्याचं जरा दुःख झालं, याचं राजकारण केलं। आमच्या वेदना आम्ही त्रास आमच्या मांडण्यासाठी आम्ही गेलो आणि सहकार्य असताना त्यांच्या आमच्यामुळे त्यांना असे अपशब्द ऐकावे लागले किंवा ऐकायला जातील। सत्यवान शिंदे ने कहा कि हमें नहीं पता था कि इस मुद्दे को लेकर इतना राजकारण होगा, मगर इसे पॉलिटिकल एजेंडा बनाया गया, इस बात का उन्हें दुख है। राजकारण होईल किंवा होणार होतं याची कल्पना नव्हती आणि याच्यामागे राजकारण झालं। सत्यवान शिंदे ने कहा कि देशमुख वाड़ी का कोई भी राजकारण ना करे, क्योंकि इस बार जो कुछ हुआ उसे देखकर आने वाले समय में किसी के सहयोग के लिए जाने से पहले विचार करके ही जाना पड़ेगा। आता इथून पुढे जाताना विचार करून जावं लागेल किंवा कुठलं राजकारण होऊ नये हा एक विचार केला जाईल याच्या मागे, आणि आम्ही आमची प्रामाणिकता आमची म्हणजे आम्ही आहोत सगळ्यांच्या बरोबर हे परत एकदा सांगतो। आम्हाला याच्यात राजकारण कुठे खेळायचं नाही, पण देशमुख वाडीचं भांडवल करून राजकारण करू नये ही एक विनंती। सत्यवान शिंदे ने आश्चर्य जताया की हमारा तो मुद्दा था 15 मीटर रस्ते का, मगर ना जाने उसमें ठक्कर नाम को कैसे बीच में लाया गया। नाही, ठक्कर ही आमच्या देशमुख वाडीच्या मागच्या बाजूला असलेली एक जागा आहे 3-4 गुंठ्याची, त्या जागेचं आणि आमचं काही हे घेणं देणं नव्हतं किंवा नाही आहे, पण हे मधीच त्यांचं नाव घेऊन ह्या 15 मीटरच्या रस्त्यामध्ये त्यांचं काय हे नसावं किंवा नाही आहे आणि हा एक वेगळाच इश्यू बनला गेला एकदम। आम्ही आमचे प्रॉब्लेम घेऊन गेलो, हे ठक्करचा नवीनच प्रॉब्लेम उभा राहिला। खैर, अब इस प्रकरण के बाद देखना यही होगा कि देशमुख वाड़ी की ये सियासत अब और क्या रुख अख्तियार करेगी।
ब्यूरो रिपोर्ट नवी एमपी नेटवर्क।